Edip tanıdın abi. Kalmayı bulamıyorum. Ruhu abla ya da şehir kalırdı. Hani söylenemeden de geliyor. Dedi ki ya mazal YouTube kanalına tüm söyleni subscribe gelebilir. Bana subscribe var. Ben nice bana ötürü. Bir ders yapabildi gelebilir. Kalbi ders ise de work from home kurdu. Vidyardimi tranım az apın. Lanet ekonomik kredi kulum. Bence başa abes kalmazsa bahir kulum abes kalmazsa başa kaşa patlandı diye antar bu tahi. Yasa abes apın ya paper kramanka çar bhar emazı karna rahu. Kamazı paya prakarnasa apın abes karna rahu. Paya prakarnasa ते म्हणजे तुमचं समोर दिसतंय ते म्हणजे पहिलं युनिट आहे लँग्वेज अँड करिक्युलम. हे पहिल्या युनिटमध्ये 15 मार्कांसाठी हे युनिट आहे. मग यामध्ये काय पाहिजे आपल्याला तर भाषेची वैशिष्ट्य काय आहे. भाषा हे संप्रेषणाचं एक साधन म्हणून का वापरलं जातं. भाषेची रचना कशी असते. भाषेमुळे शक्ती कशी मिळते किंवा पॉवर ऑफ लँग्वेज म्हणजे काय. भारत देश जो आहे आपला जसं की आपल्याला माहित आहे की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. मग या भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात या भाषेमध्ये विविध विविधता डायव्हर्सिटी कशा पद्धतीनं आहे. मग याच्यामधून बहुभाषिक वाद म्हणजे काय. त्याचं स्वरूप काय. त्याची व्याप्ती काय. बहुभाषिकता जर आपल्याला ठेवायची असेल आपण जर संपदा लोणी काय म्हणता सर तुम्ही जे फर्स्ट युनिट सांगितलं लँग्वेज आणि करिक्युलम तर आपण जी PDF शेअर केली आहे तर त्याच्यात लँग्वेज आणि कम्युनिकेशन असं फर्स्ट युनिट दिलंय तर ते राहिलं असेल बघ. हा लँग्वेज अँड करिक्युलम आपल्या कम्युनिकेशन संप्रेषण मराठी मध्ये बरोबर केलं मी त्याला. लँग्वेज इज अ टूल ऑफ कम्युनिकेशन. ओके सर तेवढाच डाऊट होता म्हणून विचारला. लँग्वेज इज अ टूल ऑफ कम्युनिकेशन संप्रे लँग्वेज अँड कम्युनिकेशन हा शब्द तिथं पाहिजे. तर भाषा म्हणजे काय. भाषेची रचना भाषेमुळे शक्ती कशी मिळते. भाषेमध्ये विविधता काय आहे. आणि आपला जे जर विविधता म्हणून आहे तर बहुभाषिकता म्हणजे काय. मग बहुभाषिकता टिकवायची असेल तर ती टिकवण्यासाठी आपल्याला काही स्ट्रॅटेजी आहे का. ती कशा पद्धतीनं टिकवली पाहिजे. आणि आपल्या भाषांमध्ये म्हणजे ज्या भारतामध्ये वेगवेगळ्या भाषा मी याच्या पूर्वीच आपल्याला सांगितलंय की भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात ज्या लिखित स्वरूपाच्या आहेत अलिखित स्वरूपाच्या आहेत. मग या भाषामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक भिन्नता काय आहे हे पण आपल्याला या पाठामध्ये किंवा या युनिटमध्ये आपल्याला बघायचे. मग भाषामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक भिन्नता कशामुळे उच्चारणामध्ये कसा फरक पडतो असं म्हटलं जातं की जर प्रत्येक 12 कोसाने भाषेचा लहजा लहजा म्हणजे भाषा बोलण्याची पद्धती बदलते. जर 12 कोसाने तुम्ही एक साधं उदाहरण घ्या आपल्या मराठवाडा या विभागामधलं या 7 जिल्ह्याचं. आपण जर मराठवाड्यात गेलं मराठवाड्याचं औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद या भागामध्ये जर तुम्ही गेलात तर आपल्याला भाषा बोलताना हिंदीचे उर्दूचे काही शब्द आपल्याला लक्षात येतात. आपण वापरतो कारण आपल्यावर निजाम राजवटीचा प्रभाव होता. त्यानंतर पुढे थोडस इकडे उस्मानाबादच्या पुढे जर आपण गेलो तुळजापूर वगैरे तिकडे तर आपल्याला थोडस आय रे काय रे नको बे असं कावे तसं कावे अशा पद्धतीनं थोडस भाषेचा लहजा बदलताना आपल्याला कामून करून राहिला बे कशाला करतो बे
अशा पद्धतीनं आपल्याला मराठीच भाषा, पण त्याचं स्टाईल, त्याचा लहेजा बदललेला आपल्याला दिसून येतो. हे देखील आपल्याला या प्रकरणामध्ये बघायचं आहे. जसं संपदा लोणगेने सांगितलं, तिथून माझ्याकडून झाली की लँग्वेज अँड कम्युनिकेशन असं या युनिटचं नाव आहे. भाषा आणि संप्रेषण, संवहन. जाऊ पुढे आपण. बघा मित्रांनो, यामधून आपल्याला सगळेच पहिल्यांदा पाहिजे भाषा म्हणजे काय. आता या स्लाईडमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की हा हॅलो शब्द वेगवेगळ्या भाषेमध्ये कशा पद्धतीनं लिहिलेला आहे. हॅलो, बोला चाले. हा मग मध्ये बोलू नका. काही जर हे करायचं असेल तर हात हात रेज करायचं असं संपदा लोणगेने केलं होतं. तर बघा मित्रांनो, भाषा म्हणजे काय. तर ही भाषा आपल्या देशामध्ये 18 प्रकार जाती जमातीचे लोक राहतात आणि प्रत्येकाची लिखित भाषा वेगळी आहे. लिखित भाषा तर कित्येक आहेत, त्या लिहिल्या जात नाहीत पण बोलल्या जातात. मग भाषा म्हणजे काय आधी हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे, त्यासाठी हे स्लाईड तुमच्या समोर आहे. पुढे जाऊ आपण की लँग्वेज म्हणजे काय. मग लँग्वेजच्या आधी आपल्याला हे पण पाहावं लागेल की करिक्युलम म्हणजे काय, अभ्यासक्रम म्हणजे काय. मग करिक्युलमची इथं डेफिनेशन बघा की करिक्युलम इज अ स्ट्रक्चर सेट ऑफ इंटेंडेड लर्निंग आउटकम्स दॅट कम इन द फॉर्म ऑफ नॉलेज स्किल व्हॅल्यू अफेक्टेड बाय इम्पॉर्टंट फॅक्टर्स प्रोग्राम फिलॉसॉफी गोल्स ऑब्जेक्टिव्ह अँड रिझोल्यूशन. म्हणजे अभ्यासक्रम म्हणजे काय. तर अभ्यासक्रम म्हणजे असं कौशल्य, असं ज्ञान, असे मूल्य की ज्यामधून काहीतरी फॅक्टरवर किंवा कोणत्या तरी घटकावर ते प्रभावित करतात, ज्यामध्ये त्याचं एक स्वतःचं तत्वज्ञान असतं, त्याचं स्वतःची उद्दिष्टे असतात, त्याचे काही गोल्स असतात आणि ज्याचं मूल्यमापन केलं जातं त्याला आपण अभ्यासक्रम म्हणतो. म्हणजे बघा सोप्या भाषेमध्ये अभ्यासक्रम म्हणजे अशा पद्धतीची एक संरचित स्ट्रक्चर असा शब्द वापरला यांनी. अभ्यासक्रम म्हणजे एक प्रकारची संरचित अशी एक उद्दिष्टांची मालिका की ज्यामधून काहीतरी आउटपुट बाहेर येतं, ज्यामधून काहीतरी फळ आपल्याला मिळतं, ज्यामध्ये ज्ञान असतं, कौशल्य असतं, मूल्य असतात आणि त्याच्यामधून काहीतरी वेगवेगळे फॅक्टर आपल्याला अफेक्ट होतात, ज्याचं स्वतःचं तत्वज्ञान असतं, ज्याचे स्वतःचे गोल असतात, ज्याचे स्वतःचे ऑब्जेक्टिव्ह असतात, ज्याचे स्वतःचं मूल्यमापन केलं जात. आता उदाहरणार्थ बघा, आपण भाषेचाच अभ्यासक्रम पाहू. इयत्ता 8वी वर्गाला इयत्ता 8 म्हणजे शाळेचा विचार करतो आपण आणि आपण माध्यमिक शिक्षक होणार आहोत म्हणून आपण हायस्कूलचा विचार करू. इयत्ता 8वीचा वर्ग घ्या. या इयत्ता 8वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा अभ्यासक्रम घ्या. या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये काय आहे तर एक अभ्यासक्रमाची रचना केलेली म्हणजे स्ट्रक्चर, मराठी नावाचा विषयाचं स्ट्रक्चर केलेलं आहे. एक आकृतीबंध तयार करून दिलेला आहे. त्यामध्ये लर्निंग आउटकम्स दिलेले आहेत. तुम्हाला वाचन किती आलं पाहिजे, लेखन किती आलं पाहिजे, भाषण किती आलं पाहिजे, संभाषण किती करता आलं पाहिजे. म्हणजे या भाषेच्या अभ्यासक्रमामधून काही लर्निंग आउटकम्स अध्ययन निष्पत्ती बाहेर येते, ज्यामध्ये ज्ञान असतं, कौशल्य असतं, मूल्य असतात,
किंवा काही महत्वाचे असे घटक असतात जे तत्वज्ञानाशी संबंधित असतात, त्याच्या विषयाचे गोल्स निर्धारित केलेले असतात, त्याच्या विषयाचे ऑब्जेक्टिव्ह आणि निर्धारित केलेले असतात आणि त्याचबरोबर त्याचं मूल्यमापन होतं. त्याला म्हणतो आपण मराठी भाषेचा अभ्यासक्रम. तर हे झालं करिक्युलमच्या बाबतीमध्ये. करिक्युलम म्हणजे निर्धारित पद्धतीनं तयार केलेलं संरचित असं एक आकृती बनलं की ज्यामध्ये ज्ञान कौशल्य मूल्यावर आधारित काही उद्दिष्ट निश्चित केलेले असतात आणि त्या उद्दिष्टांचं अध्ययन निष्पत्ती होते आणि त्या अध्ययन निष्पत्तीचं किंवा लर्निंग आउटकमचं मूल्यमापन केलं जातं, त्याला आपण अभ्यासक्रम म्हणतो. आणि कोणताही अभ्यासक्रम घ्या तुम्ही, विज्ञानाचा घ्या, गणिताचा घ्या, भाषेचा घ्या, सामाजिक शास्त्राचा घ्या, त्याचे काही लर्निंग आउटकम असतात, त्याचे ऑब्जेक्टिव्ह असतात, त्याच्यामध्ये ज्ञान असतं, मूल्य असतात, त्याच्यामध्ये कौशल्य असतात आणि त्याचं स्वतःची फिलॉसॉफी असते, त्याचे काही स्वतःची उद्दिष्टे असतात आणि कोणताही विषय असो त्याचं मूल्यमापन केल्याशिवाय आपल्याला समजत नाही की हा विषय विद्यार्थ्यांना किती प्रमाणामध्ये समजलं. ते झालं अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये. मग आता त्याच्या पुढे आपण जाऊ की व्हॉट इज लँग्वेज, मग भाषा म्हणजे काय. तर भाषेच्या ह्या दोन तीन व्याख्या दिलेल्या आहे बघा इथे, त्या मी तुमच्या समोर ठेवतोय. भाषा म्हणजे काय, तर पहिली व्याख्या आहे बघा, लँग्वेज द मेथड ऑफ ह्युमन कम्युनिकेशन आयदर स्पोकन ऑर रिटन कन्सिस्टिंग ऑफ द यूज ऑफ वर्ड इन अ कन्व्हेन्शनल अँड स्ट्रक्चर्ड वे. म्हणजे बघा, भाषा म्हणजे ह्युमन कम्युनिकेशनची एक मेथड, मानवाचे एकमेकाशी संवाद साधण्याची एक पद्धत, मानवाला एकमेकाला समजून घेण्याची एक पद्धत म्हणजे भाषा. मग ही भाषा म्हणजे काय, तर ती रिटन फॉर्म मध्ये असू शकते, लिखित स्वरूपामध्ये असू शकते किंवा लिखित स्वरूपामध्ये असू शकते किंवा ती बोली स्वरूपामध्ये असू शकते. म्हणजे नुसती बोलली जाऊ शकते किंवा लिहिली जाऊ शकते, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या शब्दांचा वापर केला जातो आणि ते शब्द पारंपरिक पद्धतीने बोलले जातात किंवा काही स्ट्रक्चर, वाक्यांचं स्ट्रक्चर बनवून ते लोकांसमोर बोलले जातात, जेणेकरून माणसांच्या भावना एकमेकाला समजल्या जातात. म्हणजे द मेथड ऑफ ह्युमन कम्युनिकेशन म्हणजे बोलली जाते किंवा लिहिली जाऊ शकते, त्याला आपण भाषा असं म्हणतो. इतकी सोपी व्याख्या आहे बघा. मानवाला एकमेकाशी संवाद साधण्याचा, मग तो लिखित स्वरूपात असो, मौखिक स्वरूपात असो किंवा शब्दाच्या स्वरूपात असो, पारंपरिक पद्धतीनं बोलला असो किंवा काही वाक्याचा वाक्य तयार करून बोलला असो, याला आपण भाषा असं म्हणतो. आता पारंपरिक पद्धतीनं म्हणजे काय, तर कन्व्हेन्शनल ट्रॅडिशनल म्हणजे काय. तर आपण एखाद्या बघा, घरी आपण जी भाषा बोलतो त्या भाषेमध्ये बऱ्याच वेळा व्याकरणाचा आपण वापर करत नाही. बघा, उदाहरणार्थ आईनं आपल्याला सांगितलं तुला जेवण पाहिजे का, तर आपण आईला असं उत्तर देत नाही,
आई मला आता भूक लागली आहे मला जेवण दे, ते म्हणाले आपण म्हणतो दे ना आई किंवा दे हा शब्द वापरतो. आई म्हणाली की तू बाहेर झोपू नकोस, बाहेर फिरायला जाऊ नकोस. तर आपण आईला विचारत नाही आपण पूर्ण वर्षामध्ये असं की मी का बाहेर फिरायला जाऊ नको असं विचारतो फक्त का. म्हणजे इथं व्याकरणाचा नियम करत नाही. लहान मुलं आपल्या आई वडिलांशी बोलताना कोणत्याच व्याकरणाचा उपयोग करत नाही. त्याचे जे शब्द असतात जे आई वडिलांना उमजलेले असतात त्या शब्दांचा वापर लहान मुलं करत असतात, त्याला कन्व्हेन्शनल मेथड म्हणतात. आणि स्ट्रक्चर मेथड म्हणजे काय, की आपण जे प्रमाणित बोलतो जे संवाद साधतो जे प्रमाणित बोलतो त्याला आपण स्ट्रक्चर मेथड असं म्हणतात. तर हे झालं लँग्वेजच्या बाबतीमध्ये, ही पहिली व्याख्या. दुसरी व्याख्या अशी आहे इथे की लँग्वेज इज अ सिस्टम ऑफ वर्ड्स ऑर साइन दॅट पीपल यूज टू एक्सप्रेस थॉट्स अँड फिलिंग्स टू इच अदर. ही वेबस्टरच्या शब्दकोशामधून आलेली व्याख्या. ती लँग्वेज इज अ वर्ड्स सिस्टम ऑफ वर्ड्स म्हणजे भाषे शब्दांचं एक यंत्रणा की ज्यामध्ये काही संकेत पण असतात त्या संकेतांचा शब्दांची अशी एक रचना वापरली जाणारी रचना ज्याच्यामुळे लोक एकमेकांच्या भावना समजून घेऊ शकतात, एकमेकांचे विचार समजून घेऊ शकतात, त्याला भाषा असं म्हटलं जातं. हे वेबस्टर शब्दकोशामधून घेतलेली व्याख्या आहे. त्याच्याही पुढे आपण तिसरी व्याख्या पाहू की लँग्वेज इज अ सिस्टम ऑफ कम्युनिकेशन अ मीडियम फॉर थॉट अँड सोशल इंटरॅक्शन. माणूस जसा समाजशील प्राणी आहे, समाजामध्ये त्याला जर जगायचं असेल राहायचं असेल तर त्याला भाषेचा वापर केल्याशिवाय समाजामध्ये जगता येणार नाही. भाषा हे समाजामध्ये जगण्याचं अनेक महत्वाच्या साधनामधून एक साधन आहे. म्हणून लँग्वेज इज अ सिस्टम ऑफ कम्युनिकेशन मीडियम फॉर थॉट्स अँड सोशल इंटरॅक्शन. म्हणजे बघा मित्रांनो, मला हे म्हणायचं की भाषा हे संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. त्यामध्ये काही संकेत असू शकतात, काही शब्द असू शकतात किंवा काही अर्थपूर्ण वाक्य असू शकतात ज्याच्यामधून एकमेकांना समाजामधील प्रत्येक व्यक्ती एकमेकांना समजून घेऊ शकतो अशाला आपण भाषा असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या असं लक्षात आलं असेल की आता आपल्याला अभ्यासक्रम म्हणजे काय आणि भाषा म्हणजे काय हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजलं असेल. आपण पुढे जाऊ. मग या भाषेचं नेचर स्वरूप काय आहे, त्याची वैशिष्ट्य काय आहेत हे आपण आता थोडक्यामध्ये पाहूया. नेचर अँड फीचर्स ऑफ लँग्वेजेस. मग आता भाषेचं स्वरूप पाहत असताना आपल्याला असं सांगता येईल की भाषा फीचर पाहत असताना आपल्याला असं सांगता येईल की लँग्वेज इज अ कॉम्बिनेशन ऑफ साऊंड्स. ध्वनींचा समन्वय, ध्वनी ज्या असतात ते हे जे ध्वनी आहेत, शब्द आहेत, स्वर आणि व्यंजन, त्या स्वर आणि स्वरांचा आणि व्यंजनांचा
एक कॉम्बिनेशन म्हणजे भाषा. आता इथं दोन उदाहरणं दिले बघा, बोध आणि बी हे शब्द. जस अ आ, हे जे कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यामधून निघतं असा शब्द, म्हणजे लँग्वेज इज अ कॉम्बिनेशन ऑफ साऊंड. पहिलं याचं फीचर आहे, वैशिष्ट्य आहे भाषेचं, की भाषा ही स्वरांचा आणि व्यंजनांचा मिळून एक संबंधित कॉम्बिनेशन बनतं. हे पहिलं याचं वैशिष्ट्य. त्यानंतर भाषा म्हणजे वर्ड्स हॅव मिनिंग. भाषेमध्ये जे शब्द आपण वापरतो त्या प्रत्येक शब्दाला एक त्याचा त्याचा गर्भित अर्थ असतो. कोणताही शब्द घ्या, आपण जे बातमी जे बोलतोय त्या प्रत्येक शब्दाचा एक वेगळा अर्थ आहे. आणि आपण जर समजा ही भाषा तमिळवाल्यासोबत बोललो तर त्याला ते समजणार नाही, पण आपल्याला ते समजते कारण आपण त्या साऊंडला, त्या स्वराला, त्या व्यंजनाला, त्या संकेताला आपण समजून घेतलेलं आहे की या शब्दाला काय म्हणतात. म्हणजे प्रत्येक शब्दाला अर्थ असतो. वर्ड्स हॅव मिनिंग्स. प्रत्येक शब्द हा अर्थपूर्ण असतो. दुसरं भाषेच्या फीचरमध्ये वैशिष्ट्यामध्ये दुसरं वैशिष्ट्य आपल्याला हे सांगता येईल. पुढे जाऊ आपण की लँग्वेज फॉलोज अ ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर. कोणतीही भाषा ही व्याकरणाची कोणत्याही भाषेमध्ये व्याकरणाची संरचना असते, कारण व्याकरण हे भाषेला सौंदर्य प्राप्त करून देत असं म्हटलं जात. व्याकरण जर नसेल तर ती भाषा स्ट्रक्चरल भाषा नाही किंवा प्रमाणित भाषा नाही. म्हणून लँग्वेज जिथं असेल, भाषाशास्त्र जिथं असेल, त्या ठिकाणी व्याकरणाचं स्ट्रक्चर असतं हे तुम्हाला या आकृतीवर लक्षात येईल. कारण हे चाक जे फिरलंय ना, ते चाक एकमेकांमध्ये असे त्याचे जे दात असतात ते एकमेकांमध्ये असे अडकलेले असतात, त्याला आपण ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर म्हणू. त्याला फॉलो करतं ते, तरच ती भाषा होऊ शकते. अदरवाईज ती आपली बोली भाषा म्हणू. बोली भाषेमध्ये ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर पाळलं जात नाही, पण जेव्हा प्रमाणित भाषा बोलली जाते तेव्हा ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर पाळलं तरच त्याला आपण भाषा म्हणतो. किंवा ते किंबहुना कळत न कळत पाळलं जातं व्याकरणाची संरचना. त्यानंतर पुढचं फीचर आहे की लँग्वेज इज बेस्ड ऑन ऑरल अँड ओरल सिस्टीम. बघा आपण जे बोलतो ते कानाने ऐकल्यानंतरच आपल्याला ते लक्षात येते. मी माझ्या तोंडून जे शब्द बोलतोय ते तुम्ही कानाने ऐकताय आणि ते समजून घेताय. म्हणजे भाषेमध्ये जे शब्द बोलले जातात ते कान आणि नाक या आपल्या ज्ञानेंद्रियांशी संबंधित आहेत. आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ऐकू आलं पाहिजे आणि आपल्याला ते बोलता पण म्हणजे त्याचा संकेताचं उच्चारण करता आलं पाहिजे, तर आणि तरच आपण समोरच्या व्यक्तीचा थॉट्स समजून घेऊ शकतो. इथं याच्यामधून आपल्याला या आकृतीमधून लक्षात येईल. बघा म्हणजे बघा स्पीकर थॉट
व्यक्ती बोलतोय, मग तो कसं आपण त्याच्या तोंडून जे शब्द निघतात ते आपल्या कानावर आदळतात, आपण कानामार्फत ते ऐकून समजून घेतो आणि मग लिसनर ऐकणारा जो व्यक्ती असतो त्या ऐकणारा व्यक्तीचा विचार प्रक्रिया सुरू होतो. म्हणजे लँग्वेज इज बेस्ड ऑन ऑरल अँड ओरल सिस्टम. भाषा ही कान आणि नाक, आपले तोंड, ओरल मुख म्हणा तुम्ही, मौखिक या अवयवाशी संबंधित असते. त्यानंतर पुढे जाऊ आपण की भाषा ही कधीही म्हणजे ती अभिजात असते, म्हणजे नाश होत नाही तिचा. आणि लँग्वेज कॅन नॉट डाय अँड बी एक्सटिंक्ट, म्हणजे भाषा ही नामशेष होते पण परिपूर्ण जात नाही. नामशेष होतच नाही भाषा, क्लासिकल भाषा त्यांना जाय ती मला सुद्धा नाही, फक्त तिचा अपभ्रंश होऊ शकतो. जसं संस्कृत भाषा आपल्याकडे आहे, नामशेष होत नाही ती, पण आपण तिचा जर वापर करत गेलो नाही तर ती फक्त काळाच्या ओघात नष्ट होऊ शकते, नामशेष होऊ शकते असं परिपूर्णपणे आपण म्हणू शकत नाही. तिला तिच्यामध्ये बदल होऊ शकतात, अपभ्रंश होऊ शकतात, पण भाषा ही कधीच मरत नाही. आता इथं वेगवेगळ्या भाषांचं चित्र आहे बघा, मराठी आहे, तेलुगू आहे, आसामी आहे, संस्कृत आहे, तमिळ आहे, बांगला आहे, गुजराती आहे. मग लँग्वेज कॅनॉट डाय आणि ती नामशेष पण होत नाही, तिला मरण नाही आणि ती नामशेष पण होत नाही. या व्यतिरिक्त तरी देखील काही भाषा या नामशेष होत आहे. मग याचं कारण काय होत आहे? तर तिचा वापर होत नाही. असं बोललं जातं की मानवाला शेपूट होतो आणि मानवाने त्या शेपटीचा उपयोग केला नाही म्हणून हळूहळू ते नामशेष झालं. तसं भाषेच्या बाबतीमध्ये आहे, एखादी भाषा ती लिखित स्वरूपात जर असेल आणि तिचा वापर जर करत नाही आपण तर काळाच्या ओघामध्ये ती भाषा नष्ट होत नाही पण हळूहळू ती नामशेष व्हायच्या, म्हणजे कानामागे पडून जाते, मागे पडून जाते काळाच्या ओघामध्ये. तिच्यामध्ये काही बदल होऊ शकतात, म्हणजे माणसाच्या हे काही रिझन आहेत, म्हणजे काही रिझन आहेत, तर त्यामध्ये भाषा नामशेष होऊ शकते. त्याचा अर्थ असा होतो की चेंजिंग सोसायटल न्यूज. तुम्ही बघा, भारत देशामध्ये संस्कृतच बोलली जात होती वैदिक काळामध्ये. वैदिक काळानंतर जेव्हा मध्ययुगामध्ये मुस्लिमांचं आक्रमण झालं तेव्हा उर्दू, अरबी ही भाषा पुढे आली. नंतर बौद्ध काळ आला तेव्हा पाली भाषा पुढे आली. नंतर मुस्लिम काळ आला तेव्हा उर्दू आणि अरबी भाषा पुढे आली. जैन काळ आला त्यानंतर पुढे इंग्रजांचा काळ आला तर इंग्रजांनी इंग्रजी भाषा पुढे आली. मग याचा अर्थ असा होत नाही का आपल्या आधीच्या भाषा नामशेष झाला का? नाही, पण त्या काळाच्या ओघामध्ये मागे पडून गेल्या, पण त्या नामशेष झाल्या नाही कारण तिचा वापर लोकांनी करायला कमी केलेला. त्यानंतर बऱ्याच वेळा इरोशन होते, धूप होते भाषेची. जसं उन्हामध्ये बघा शेतीची धूप होते, उन्हामध्ये एखादी वस्तू आपण जर कायम ठेवली तर तिची धूप होते. तसं आपल्या काही पारंपरिक भाषा जे आहेत त्या किंवा पारंपरिक ज्या आपल्या परंपरा आहे त्या नामशेष होत आहे. आपले रीतिरिवाज नामशेष होत आहे. म्हणून बघा आपल्यामधून, आता एक उदाहरण सांगतो मी की आपल्यामधून किंवा
ज्या लोकांचं व्हॅलिडिटी झालेलं असतं आता तुम्हाला प्रवेश घ्यायला व्हॅलिडिटी आवश्यक होतं म्हणजे जात पडताळून. पण काही जाती आपल्या महाराष्ट्रामधल्या अशा आहेत मित्रांनो की तुम्ही व्हॅलिडिटीचा फॉर्म जेव्हा भरला असेल ऑनलाईन तेव्हा तुम्हाला तुमची बोली भाषा कोणती आहे असं विचारलं असेल तेव्हा आपल्यामध्ये काही आदिवासी जमाती अशा आहेत की त्यांची एक वेगळी बोली भाषा होती आणि ती बोली भाषा जर ती जमात बोलत असेल तर आणि तरच त्या लोकांचं व्हॅलिडिटी होतं. अशा काही जातींच्या बाबतीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये असं काही प्रकरण घडलेले. म्हणजे आपण काय करतो की आधुनिकरण कारण गरज ही शोधाची जननी आहे. गरज पडल्यावर माणूस वेगवेगळे शोध लावतो. तर मग आपण असं म्हणू की माणसाला आधुनिकतेकडे न्यायचं असेल तर आपल्याला काही आपल्या जुन्या टाकाऊ स्वरूपाचे कस्टम्स परंपरा आपण मागे टाकल्या पाहिजेत. त्यामधून देखील काही वेळा आपल्या भाषेचं नामशेष होतं किंवा त्याची धूप होते. बऱ्याच वेळा आपल्याला काही नालिचते पुढे भाषेमध्ये काही नवीन प्रकार आपल्यामध्ये असतात. जसं मराठी भाषेमध्ये अभिजात मराठी आधुनिक मराठी कवितामध्ये देखील बघा काही प्रघात आहेत. आधुनिक कवी पारंपरिक कवी गण गवळण हे जे आधी भजन भारूड हे जे आधी होतं संस्कृत भाषेमधून प्राकृत भाषेमधून वेगवेगळ्या प्राकृत भाषेमधून तर हे प्राकृत भाषेमधून देखील आपण हळूहळू त्या प्राकृत भाषा देखील नामशेष झाल्या. कशामुळे की आपण आधुनिकतेकडे वळलेले लालित्य इलेगन्समुळे आपण त्याला या इलेगन्समुळे लालित्यामुळे किंवा त्याच्या हव्यासामुळे काही भाषा धूप होत आहे भाषांची काही नामशेष होते. तरी देखील मी हे मोठ्या जबाबदारीने म्हणतो की लँग्वेज कॅन नॉट डाय अँड बी एक्सटिंक्ट नामशेष होत नाही. भाषा ही कधीही मरत नाही फक्त तिचं ती लिखित स्वरूपामध्ये पाहिजे आणि तिचा वापर आपण केला पाहिजे. हे झालं लँग्वेजच्या बाबतीमध्ये. पुढे जाऊ आपण त्याच्यामध्ये लँग्वेजचं पुढचं वैशिष्ट्य मित्रांनो की लँग्वेज कॅन बी डायव्हर्स. भाषा ही विविधता भाषेमध्ये असावी आणि आहेच आहे. ज्या देवनागरी लिपीतल्या भाषा आहेत त्या भाषेमधले एकमेकाच्या भाषेमधले शब्द अनेक शब्द दुसऱ्या भाषेमध्ये गेलेले आपल्याला दिसून येतात. जसं अरेबिक कंट्रीच्या भाषा ज्या आहेत त्या भाषेचा एक गट असतो. फ्रेंच भाषेचा गट आहे, जर्मन भाषेचा गट आहे, इंग्रजी भाषेचा गट आहे. तसा आपल्या भारतीय भाषांचा पण गट आहे, देवनागरी भाषांचा गट आहे, द्रविड भाषांचा गट आहे. असे वेगवेगळ्या फॅमिलीज लँग्वेजच्या आणि त्या एकमेकाला डायव्हर्स करतात. म्हणजे ते एकरूप आहेत. त्याला आपण एकरूपता म्हणू. आपण ती लँग्वेज ही डायव्हर्सिटी लँग्वेज म्हणजे विविधता जरी असली तरी ते एक आहे. एकमेकाचे शब्द एकमेकामध्ये गेलेले आहेत आणि ते आपण वापरतो. म्हणजे लँग्वेज ही सार्वभौम आहे, तिचा नामशेष होत नाही आणि ती विविधता आहे भाषेमध्ये. ती लँग्वेज कॅन बी डायव्हर्स हे पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. आता हे वैशिष्ट्य पाहिल्यानंतर याचं फीचर्स आपण पाहू. वैशिष्ट्य म्हणजे आपण आधी पाहिलं की याचे फीचर्समध्ये आणखी काय फीचर्स आहेत. तर
लैंग्वेज हे डायनामिक आहे. भाषेमध्ये चैतन्य असते. भाषे ही मी सांगितलं म्हणजे अभिजात भाषे ही कधीच मदत नाही. ती फक्त चुकवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची असते, म्हणजे बोली भाषा बोलणाऱ्यांची असते. आजही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या यासाठी महाराष्ट्र झगडतोय. लँग्वेज इज अ डायनामिक. व्यक्तीमध्ये जसं चैतन्य असतं तसं भाषेमध्ये देखील एक प्रकारचं चैतन्य असतं. ते आपल्याला जरी दिसत नसलं तरी ज्यामुळे या चैतन्यामुळेच आपण एकमेकाशी बोलतो, एकमेकाशी संवाद साधू शकतो, एकमेकांना आपण भेटू शकतो, एकमेकाच्या सणसंभारामध्ये राहू शकतो, एकमेकाचे रीतिरिवाज परंपरा आपण निभावू शकतो, एकमेकांना समजून घेऊ शकतो. ते केवळ आणि केवळ भाषेमध्ये. लँग्वेज इज डायनामिक. भाषा हे चैतन्य आहे आणि भाषेमध्ये एक पद्धतीच्या लेवल्स आहेत, पायऱ्या आहेत भाषेमध्ये, पायऱ्या. हे चित्रावरून तुमच्या लक्षात येईल बघा. ही पहिली पायरी, ही दुसरी पायरी, ही तिसरी पायरी, ही चौथी पायरी. म्हणजे भाषेमध्ये लँग्वेज हॅज अ लेवल्स. भाषेच्या अशा एक पद्धतीचे लेवल्स आहेत, स्तर आहेत भाषेचे. पहिल्या पायरीहून दुसऱ्या पायरीवर आपल्याला जाता येतं, पण पहिल्या पायरीहून डायरेक्ट आपल्याला पाचव्या पायरीवर जाता येत नाही. त्याच्या अशा लेवल्स असतात. जसं आपण पाचवी पास झालं की दहावीत जातो, दहावीनंतर बारावीत जातो, बारावीनंतर ग्रॅज्युएशनमध्ये जातो, आणि ग्रॅज्युएशननंतर पी जी करतो, आणि पी जीमधून मग पुढे आपण स्पेशलायझेशनकडे जातो. पण असे स्तर आहे त्या स्तराशिवाय, म्हणजे आपण डायरेक्ट पहिलीतून दहावीत नाही जाऊ शकत. जसे हे लेवल ठरवून दिलेले आहे तशा पद्धतीचे भाषेमध्ये देखील लेवल्स आहेत. हे याचं पुढचं वैशिष्ट्य. त्यानंतर भाषेमध्ये लँग्वेज इज अ क्रिएटिव्ह अँड युनिक. भाषा ही सर्जनशील असते आणि अद्वितीय असते, म्हणजे तिच्यासारखी तीच असते, अद्वितीय, युनिक, तिच्यासारखं दुसरं कोणीच नसते. उदाहरणार्थ आपली मराठी भाषा, मग मराठी भाषा ही युनिक आहे, प्रत्येक भाषा ही युनिक आहे. तिच्यासारखी दुसरी भाषा, म्हणजे तिचे शब्द दुसऱ्या भाषेमध्ये जातील, पण मराठी सारखी दुसरी भाषाच नाही, प्रत्येक भाषेला असं वाटत. म्हणून लँग्वेज इज अ क्रिएटिव्ह, सर्जनशील असते आणि ती अद्वितीय असते, युनिक असते. त्यानंतर लँग्वेज इज अ मीन्स ऑफ कम्युनिकेशन. संवादाचा अर्थ म्हणजे भाषा. एकमेकांशी संवाद साधण्याचा अर्थ म्हणजे भाषा. ते भाषेमुळेच कळतं आपल्याला की समर्थ व्यक्ती काय म्हणते. त्याला माध्यम आहे, जसं मी आधी सांगितलं की तोंड आणि कान. हे याचं जरी माध्यम असलं पण डोळे देखील याच्यामध्ये थोडस कारणीभूत असतात. त्यांना काही संकेत जर आपल्याला सांगायचे असतील. गोंधळी लोक बघा, गोंधळी लोकांचं तुम्ही जर ऐकलं असेल त्यांच्याविषयी, तर ते आपल्या समोर येतात बघा कधी गल्लीमध्ये. ते गोंधळी लोकांची एक वेगळी भाषा जनरेट केलेली असते, डेव्हलप केलेली असते, सांकेतिक भाषा. त्यामधून असं लांब उभा राहून त्या व्यक्ती काय बोलतोय हा त्याच्या सांकेतिक भाषेनं असे हातवारे करून तो सांगत असतो आणि समोरून हा माणूस उभा राहत असतो. त्यासाठी डोळ्यांचा, कानांचा आणि आपल्या जिव्हा, ज्याला तोंड म्हणू आपण, त्याचा वापर होणं आवश्यक असतं.
आणि तर आणि तरच त्याचा अर्थपूर्ण असं संप्रेषण कम्युनिकेशन होऊ शकतं. म्हणजे लँग्वेज इज अ मीन्स ऑफ कम्युनिकेशन. संवादाचा अर्थ म्हणजेच भाषा, संवाद करणं म्हणजेच भाषा. एकमेकांच्या भाव आणि भावना समजून घेणं म्हणजे भाषा. त्यानंतर लँग्वेज आयडेंटिफाईज कल्चर. बघा हे एक महत्वाचं वैशिष्ट्य. आता तुम्हाला हे जे चित्र दिसते दोन हात, या दोन हातामधून असं लक्षात येते ही मेहंदी लावलेली नाही त्याने, त्यामध्ये हे जगाचा नकाश आहे. जगाचा नकाश म्हणजे भाषेवरून आपल्याला त्या त्या देशाची त्या त्या प्रांताची संस्कृती कळते भाषेवरून. म्हणून आपण हा शब्द वापरतो की जग हे आता प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये आलेलं आहे. तर हातावर जग ग्लोबल सिटीजन झालेलं आहे आपण, आणि वेगवेगळ्या भाषेवरून त्या त्या देशाचं कल्चर कळतं, त्या त्या समाजाचं कल्चर आपल्याला ओळखायला येतो. म्हणून भाषा हे संस्कृतीचं ओळख म्हणजे भाषा. त्यानंतर लँग्वेज इज अर्थरी मनमानी. मनमानी म्हणजे काय? इथं हे शिवी म्हणून किंवा अपशब्द म्हणून नाही, मनमानी म्हणजे भाषा ही तिचं स्वतःचंच एक वळण आहे. तिचं स्वतःचंच मनाचं तिचं मनमानी कारभार आहे. तिथं फक्त ती कशी वापरायची हे माणसाच्या हातामध्ये. म्हणजे लँग्वेज इज अर्थरी आर्बिट्ररी मनमानी. ते पाहिजे तशी आहे, फक्त ती वापरण्याच्या हातामध्ये. वापरण्यानं ती कशी वापरायची हे त्या त्या वापरण्यावरती डिपेंड असते. तर हे आहे भाषेची वैशिष्ट्य. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज लँग्वेज अकरावी करिक्युलम या पाठामध्ये या पहिल्या युनिटमध्ये भाषा म्हणजे काय, भाषेची वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि भाषेचं फीचर्स आणि वैशिष्ट्ये आपण आज पाहिलेली आहे. तुम्हाला हे सहज लक्षात आलं असेल असं मी गृहित धरतो. आणि या ठिकाणी